नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूरज पाटील, SP फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट मिळत राहील. तर मित्रांनो, हे आहे आपलं चॅनल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिडिओज, त्यानंतर प्लेलिस्ट. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सोलर पंप आणि त्यानंतर पशुसंवर्धन विभागासाठी जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्याबद्दल माहिती मिळेल. परत आपण एक रिसेंटली व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यात आपण महाडीबीटी आणि पोकरा या महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या शेतकऱ्यांसाठी जीवनदायी योजना ज्या आहेत त्यांच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाडीबीटी या पोर्टलसाठी शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन कसं असते, रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर मी गुगलला सर्च करतो आहे महाडीबीटी. सर्च केल्यावरती एक तुम्हाला अशा टाईपचं पेज दिसेल, महाडीबीटी फार्मर लॉग इन सर्च करायचं असं पेज दिसेल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल दोन ऑप्शन्स आहेत. खाली आपण बघू शकता या ठिकाणी दोन ऑप्शन्स आहेत, एक वापरकर्ता आयडी आणि दुसरा आधार क्रमांक. मित्रांनो, हे ऑप्शन तेव्हाच येतील जेव्हा तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल, तेव्हा तुम्ही वापरकर्ता आयडी म्हणजे युजर नेम किंवा मग तुमचा आधार नंबर एंटर करून लॉग इन करू शकता. तर मित्रांनो, या साईडला तुम्ही बघू शकत असाल नवीन अर्जदार नोंदणी एक ऑप्शन आहे. तर मित्रांनो, या पोर्टलवरती शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. तर आज मी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून दाखवणार आहे. तर मी नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनला क्लिक करतो आहे. त्याआधी मित्रांनो, चॅनलला एक व्हिडिओ मी आधी पोस्ट केलेला होता, त्या व्हिडिओमध्ये मी काही माहिती दिली होती की जी शेतकऱ्यांसाठी आवश्यक होती. त्यात मी काही गोष्टी सांगितल्या होत्या की तुमच्या मोबाईल नंबरसोबत तुमचा आधार कार्ड किंवा आधारसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, त्यानंतर तुमच्या आधारसोबत तुमचं बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमच्या बँक अकाउंटसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी या ठिकाणी लागणार आहेत, म्हणून आधीच तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित करून घ्याव्यात. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत आता नवीन नोंदणी कशी करायची. तर या ठिकाणी आहे अर्जदाराचे नाव, माझं नाव मी एंटर करतो आहे, तुमचं जे नाव असेल ते नाव तुम्ही एंटर करायचं आहे. त्यानंतर वापरकर्त्याचे नाव, याआधी आपण जे ऑप्शन दोन बघितले होते त्यात एक ऑप्शन होता की वापरकर्ता नाव वापरून तुम्ही लॉग इन करू शकता, तर ते हे नाव आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये युजर नेम म्हणतो. तर मी हे SP फार्मिंग असं ठेवतो आहे. मित्रांनो, तुम्हाला जे युजर नेम ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता आणि हे एक वेगळं असायला पाहिजे, हे कोणी आधी वापरलेलं नसावं. जर मी दुसरं एक युजर नेम जर घेतलं जे ऑलरेडी यूजमध्ये आहे, तर हे परत तुम्हाला इथे दाखवेल, एक मेसेज दाखवेल. हे बघा, वरती मेसेज आला आहे की वापरकर्ता नाव आधीपासून विद्यमान आहे, म्हणजे हे युजर नेम आधीच कोणीतरी घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते परत घेता येणार नाही. म्हणून एक नवीन असा युनिक युजर नेम तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणून मी तुम्हाला फक्त डेमो म्हणून एक दाखवत आहे, मी SP फार्मिंग असं एक युजर नेम घेतलेलं आहे. त्यानंतर पासवर्ड. मित्रांनो, खाली बघा, इथं एक नोंद ज्याला टीप आपण म्हणू शकतो इथे दिलेली आहे, पासवर्ड हा अक्षरांचा व अंकांचा समावेश असलेला असावा, तसेच त्यात किमान 8 व कमाल 20 अक्षरे किंवा अंक असावे. मित्रांनो, तुमचा पासवर्ड हा असा असावा की कमीत कमी 8 अक्षरे किंवा अंक आणि जास्तीत जास्त 20 अक्षरे किंवा अंक, त्याच्यात त्यामध्ये अशा प्रकारचा पासवर्ड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर मी पासवर्ड सिलेक्ट करतो आहे, मी पासवर्ड सिलेक्ट करत आहे मित्रांनो, पास हा पासवर्ड मी तुम्हाला दाखवणार पण आहे मी कुठला सिलेक्ट केला आहे. बघा, अशा प्रकारचा पासवर्ड मी सिलेक्ट केलेला आहे जो नंतर मी चेंज करणार आहे. तर हा पासवर्ड या ठिकाणी व्हिजिबल आहे, हे जे बटन आहे डोळ्याचं चिन्ह जे आहे त्याला क्लिक करून तुम्ही हा हाईड पण करू शकता. त्यानंतर मित्रांनो, समोरचा ऑप्शन आहे की
ईमेल आय डी सादर केल्यास त्याची सत्यता तपासणी बंधनकारक राहील. मित्रांनो, ईमेल आय डी एंटर करणं बंधनकारक नाही. जसं या ठिकाणी खाली मोबाईल नंबर समोर आपण बघू शकता, स्टार मार्क आहे, तर ईमेल आय डी असणं बंधनकारक नाही, त्यामुळे इथं ईमेल आय डी टाकण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे तुमचा ईमेल आय डी ऑलरेडी असेल तर तुम्ही एंटर करू शकता, पण जर तुम्ही ईमेल आय डी एंटर केला तर तुम्हाला तो व्हेरीफाय करावा लागेल. तर ते ऑप्शन मी आता घेत नाही, मी फक्त मोबाईल नंबर एंटर करतो आहे. ठीक आहे, हा मित्रांनो, मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला समोर दिसेल मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरता ओटीपी मिळवा. मित्रांनो, या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड जो फक्त आपण एकदाच यूज करू शकतो. तर त्याला मी क्लिक करत आहे. आता मला माझ्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल, जो ओटीपी मला या ठिकाणी एंटर करायचा आहे. बघा, वरती मेसेज आलेला आहे, आपण सादर केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात आलेला आहे. ओके, तर मला जो ओटीपी आला तो या ठिकाणी मी एंटर करतो आहे. ठीक आहे, मोबाईल क्रमांकाचा ओटीपी तपासा. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती जो ओटीपी आलेला आहे तो योग्य आहे किंवा नाही, त्यानंतर तुम्ही दिलेला मोबाईल नंबर योग्य आहे की नाही या गोष्टी या ठिकाणी चेक होतील. तर मी त्याला ओके करतो आहे, एंटर क्लिक करतो आहे. मोबाईल नंबर सत्यापन यशस्वीरित्या केले गेले आहे. ओके, तर मित्रांनो, यानंतरचं एक ऑप्शन आहे, तुम्हाला या ठिकाणी ह्या बॉक्समध्ये ह्या बॉक्समध्ये जे इमेज आहे किंवा जे अक्षर आहेत इंग्लिशमध्ये ते एंटर करायचे आहे. एच पी व्ही जी डब्ल्यू, ठीक आहे. तर अशा प्रकारचं ते एक इमेजमध्ये दिलेलं आहेत अक्षर, ते एंटर करायचे आहेत जसे आहेत तसे. त्यानंतर खाली ऑप्शन आहे मित्रांनो, नोंदणी करा. तर त्याला मी क्लिक करतो आहे, नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. मित्रांनो, या ठिकाणी वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे रचून केले आहे, तर त्याला मी ओके करतो. मित्रांनो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता मी वापरकर्ता आय डी वापरून लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, माझा वापरकर्ता आय डी आहे मित्रांनो एस पी फार्मिंग, आणि माझा पासवर्ड जो मी आधी सिलेक्ट केलेला होता तो मी या ठिकाणी एंटर केलेला आहे. आणि या ठिकाणी प्रतिमेत दर्शविलेले शब्द प्रविष्ट करा, म्हणजे या इमेजमध्ये जे शब्द आहेत इंग्लिशमध्ये ते आपल्याला खाली बॉक्समध्ये एंटर करायचे आहेत. जे डब्ल्यू एस डब्ल्यू एफ. ओके, आता मी लॉग इनला क्लिक करतो आहे. लॉग इन, तर मित्रांनो अशा प्रकारे मी लॉग इन केलेला आहे. लॉग इन केल्यानंतर परत मला एक ऑप्शन आलेला आहे की नवीन नोंदणी. आपण शेतकरी गट ज्यालाच एफ पी ओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी असं म्हणू शकतो म्हणून नोंदणी करू इच्छिता का, तर मला नाही, कारण की माझं हे वैयक्तिक अकाउंट आहे त्यामुळे मी नाही क्लिक करणार आहे. आपल्याकडे आधार क्रमांक आहे का, तर होय. आधार क्रमांक या ठिकाणी मला एंटर करावा लागेल. मित्रांनो परत लक्ष द्या व्यवस्थित, या ठिकाणी जेव्हा आपण लॉग इन करतो युजर नेम आणि पासवर्ड वापरून, त्यानंतर तुम्हाला एक दोन ऑप्शन येतील. पहिलं ऑप्शन येईल तुम्हाला की आपण शेतकरी गट किंवा संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का, तर नाही, कारण की माझं हे वैयक्तिक अकाउंट आहे. त्यानंतर दुसरं, आपल्याकडे आधार क्रमांक आहे का, तर आधार क्रमांक होय. आधार क्रमांक मला इथे टाका एंटर करावा लागेल. तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे तो एंटर करावा लागेल. ओके मित्रांनो, मी आधी सांगितलेलं होतं की तुमच्या आधार कार्ड सोबत तुमच्या आधार नंबर सोबत तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असावा, जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल. ठीक आहे, आधार क्रमांक या ठिकाणी मी एंटर केलेला आहे आणि खाली ऑप्शन आहे प्रमाणीकरण निवडा. तुमच्याकडे दोन ऑप्शन असेल मित्रांनो, एक ओ टी पी जर तुमचा मोबाईल नंबर आधार सोबत रजिस्टर असेल तर ओ टी पी येईल, किंवा मग तुम्हाला बायोमेट्रिक जे डिव्हाइस राहतं म्हणजे ज्याला आपण थंब लावतो किंवा अंगठा देऊन आपण त्या मशीनवरती एक प्रमाणीकरण ऑथेंटिकेशन करू शकतो. तर मी ओ टी पी बेस ऑथेंटिकेशन निवडणार आहे. तुम्हाला पण मी सजेस्ट करेल की तुम्ही ओ टी पी बेसच ऑथेंटिकेशन घ्या. तर ठीक आहे, ओ टी पी
त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक सूचना आहे, भारत सरकारच्या अथवा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्याकरिता माझ्या पात्रतेविषयक माहिती मिळवण्यासाठी महा डीबीटी पोर्टल व संगणकीय प्रणालीस माझा आधार क्रमांक व माझ्या वैयक्तिक माहितीचा वापर करण्यास कंसात दिलेला आहे, आधार अधिनियमास अनुसरून मी सहमती देत आहे। त्याचप्रमाणे भारत सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या प्रचलित नियमानुसार माझी सदर माहिती संगणकीय प्रणालीमध्ये साठवली जाईल, तसेच तिचा वेळोवेळी वापर केला जाईल याची मला जाणीव आहे। मित्रांनो हे डिक्लरेशन आहे, जो तुम्ही आधार नंबर एंटर केला आहे तो वेळोवेळी यूज होत जाईल, त्यामुळे तुमची सहमती असेल तर हो, नसेल तर नाही। तर या ठिकाणी मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो तुम्हाला इथं खाली बघा ग्रीन कलरमध्ये एक दिसत असेल ऑप्शन OTP पाठवा, तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। आता मी क्लिक करतो आहे आणि लगेच मला माझ्या मोबाईल नंबरवरती जो नंबर माझा आधार कार्ड सोबत लिंक आहे त्यावरती एक OTP येईल। तर मित्रांनो या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर स्क्रीनवरती असा एक मेसेज दिसेल, UID यशस्वीपणे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठविला गेला आहे। तर तुमचा आधार क्रमांक असेल आणि तुमच्या मोबाईलवर एक OTP आलेला असेल, तर तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि तो 2 मिनिटाच्या आत तुम्हाला एंटर करायचा आहे। तर हा OTP मी एंटर करतो आहे। तो अगदी अचूक असावा, परत चुकला तर तुम्हाला ही सर्व प्रोसेस परत करावी लागेल। त्यानंतर OTP तपासा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर OTP व्हेरीफाय होत असेल आणि एकदा OTP व्हेरीफाय झाला की तुमचा अकाउंट क्रिएट होईल। तर मित्रांनो आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती असा एक नोटिफिकेशन येईल, आधार नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे, तर त्याला ओके करायचं आहे। आणि बघा वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली आहे, म्हणजे तुमचा युजरनेम आणि तुमचा पासवर्ड हा सिस्टीममध्ये सेव्ह झालेला आहे। आता नेक्स्ट टाईम तुम्हाला फक्त तुमचा युजरनेम ज्याला आपण वापरकर्ता आय म्हणतो आणि पासवर्ड तो यूज करून तुम्हाला लॉग इन करता येईल। तर ओके परत एकदा लॉग इन करतो आहे माझा युजरनेम वापरून आणि माझा पासवर्ड वापरून। बॉक्समध्ये जी इमेज आहे त्यामध्ये जे लेटर्स आहेत इंग्लिशमध्ये ते मला एंटर करावे लागतील आणि लॉग इन करावं लागेल। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण केलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी अशी प्रोसेस कंप्लीट करून आपलं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, जेणेकरून शासनाच्या ज्या योजना आहेत त्या विशेषतः शेतकऱ्यांसाठी आहेत त्याचा लाभ घेता येईल। या ठिकाणी आपण बघू शकता स्क्रीनवरती आपले प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल यशस्वीरित्या पूर्ण करा। तर मित्रांनो हे प्रोफाईल जे आहे ही प्रोफाईल कशी कंप्लीट करायची ते आपण पुढच्या व्हिडिओला बघू। तर मित्रांनो हा व्हिडिओ फॉलो करून तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं करून घ्या, त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि आधार तुमचं मोबाईल नंबरसोबत लिंक असणं गरजेचं आहे आणि परत तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधारसोबत लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमचं मोबाईल नंबर हा तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की महाडीबीटीवर जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल कशी कंप्लीट करायची। आता या ठिकाणी 0 आहे, तर ती आपल्याला 100% माहिती भरून ती पूर्ण करायची आहे, तर ती माहिती आपण कशी भराय बघूया। तर मित्रांनो तेव्हापर्यंत चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।